छत्रपती शिवाजी महाराजांची आज तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी होतीये. यानिमित्त शिवनेरी गडावर शिवजन्माचा मोठा सोहळा साजरा केला जातोय. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ अमोल कोल्हे हजर राहणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्तांनी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर रात्रीपासूनच गर्दी केली आहे. शिवनेरी गडावर 101 शिवबा सलामी हा कार्यक्रम आयोजित केलाय. यासाठी 51 मुली आणि ढोल पथकातील 50 विद्यार्थी अशी 101 मुलं रोमहर्षक संचलन आदिवासी नृत्याच्या माध्यमातून सादर करतील. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, शिवनेरीवर मोठा सोहळा साजरा होतोय आणि त्यासाठी कालपासूनच गर्दी झालीये. आज नेमकी काय काय दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवाल तुम्ही? छत्रपती शिवरायांचा जन्म यापेक्षा मोठी ऐतिहासिक घटना आपल्यासाठी नाही आणि त्याचीच प्रचिती शिवनेरीवरती येते. ज्याच्या नावातच शिव आहे असा शिवनेरी शिवमय झालेला आहे. काल रात्रीपासूनच इथं मोठ्या संख्येनं शिवभक्त यायला सुरुवात झालेली आहे. अनेक तरुणांचे ग्रुप इथे ज्योती घेऊन येत आहेत आणि हे जे शिवजन्मस्थळ आहे या जन्मस्थळाची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी इथलं या मातीचं या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी ते मोठ्या संख्येने इथे येत असतात. केवळ पुण्यातून नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून हे शिवभक्त इथं येत असताना आपल्याला दिसतात. महिला, पुरुष, लहान, थोर सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि छान कार्यक्रमाची तयारी झालेली आहे. एका बाजूला पोलीस बँड सुरू आहे, दुसऱ्या बाजूला मानवंदनेची तयारी झालेली आहे. याच ठिकाणी छान प्रात्यक्षिकं देखील सादर होणार आहेत आणि पुढच्या काही वेळात इथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल होतील. अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असल्या कारणानं मोठी सुरक्षा व्यवस्था देखील इथे चोख ठेवावी लागते. त्या दृष्टिकोनातनं पोलिसांची किंवा प्रशासनाची तयारी आहे. इथे मुख्यमंत्री आल्यानंतर या शिवजन्मस्थळी जातील, इथे छान पाळणा गायला जाईल आणि त्या पाळण्याची दोरी मुख्यमंत्री स्वतःच्या हातात घेतील, शिवबाळाला धोका देतील. असं सगळं हे वातावरण आहे आणि खूप छान म्हणजे उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवजयंती साजरी होते. यानंतर म्हणजे इथून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची छोटेखानी सभा देखील होत असते, तिथे ते काय बोलतात याबद्दल देखील उत्सुकता आहे. कारण अनेक प्रश्न आहे, म्हणजे शिवनेरी असू द्यात किंवा इतर अनेक गड किल्ले आहे, गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय असू द्यात, स्मारकाचा विषय असू द्यात आणि आणखी काही विषय अर्थात स्वाभाविकपणे इथे येऊ शकतात. अशा सगळ्या वातावरणामध्ये ही शिवजयंती साजरी होते आणि आपण त्याचे सगळे आज साक्षीदार होतो. ठीक ठीक. अरुण, वेळोवेळी ही दृश्य तुमच्याकडून जाणून घेणार आहोत, त्याबाबतची माहिती घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.